वैष्णवी संप्रदायाचे धर्मगुरु विलास गोस्वामी यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान सुमारे 1,75,000 ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चेन्नई येथील रहिवाशी असलेले वैष्णवी संप्रदायाचे धर्मगुरू विलास गोस्वामी हे त्यांच्या पत्नीसमवेत बडोद्याहून औरंगाबादला ओखा रामेश्वरम एक्सप्रेसने येत असताना आज सकाळी 5 ते 6 दरम्यान नगरसोल ते मनमाड या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान उशीखाली ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. पर्समध्ये 30 ग्रॅम सोन्याची चेन, 2 मोबाईल, 1 चांदीची चेन व 15,000 रुपये रोख असा एकूण 1,75,000 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. झोपेचा फायदा घेऊन ही चोरी झाली असून सकाळी 5:30 ते 6:30 वाजेच्या दरम्यान नगरसोल येथे 2 महिला वेगवेगळ्या दरवाजातून उतरल्या होत्या. दीपाली तन्ना व पूजा तन्ना अशी या महिलांची नावे असून गोस्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीत दोघींवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गोस्वामी यांच्या फिर्यादीवरून औरंगाबाद लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून मनमाड पोलिसांकडे तो पुढील कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आला आहे.